क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तियाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। देशपातळीवरचे नेते व महाराष्ट्र प्रदेशचे नेते सर्व गोष्टीचा विचार करू आणि ज्यांनी आता भाजप कोण आहे ते कोण्या कोण्यामध्ये त्याचे लोक पक्षात घेऊन आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे। आता हे पक्षांतर झालं, त्यांनी कशाबद्दल केले, का आले, कशा पद्धतीने खुलासा केलेला, त्याबद्दल जास्त खुलासा करण्याचं एवढंच आहे की पक्षाला गरज पडली, पक्षाला आवश्यकता होती। जसे जसे निवडणुका येतात, निवडणुकीमध्ये समोर जात असताना जास्तीचे जास्त लोक पक्षामध्ये घ्यावं लागतात, ज्यांनी पक्षाला मदत करण्याची भावना व्यक्त केली, भूमिका व्यक्त केली, त्यामुळं पक्षात पक्षश्रेष्ठीचा विचार विनिमय करूनच घेतलेला आहे। त्याबद्दल आता जास्त खुलासा करण्याची आवश्यकता त्या समाजाला माझ्यावर हात व्यक्त करण्याचा पण अधिकार आहे। सर्वसामान्य बौद्ध समाजाने ज्या पद्धतीने त्या इलेक्शनमध्ये इनिशिएटिव्ह घेतलं होतं, खरं तर मी माझ्या तातड्याचा झोडा करून जरी घातला तरी ते होणार हे मी आजही म्हणतो। आणि माझ्या राजकारणाचं मूळ उद्देश मी आंबेडकरवादी आहे। लोकशाहीचं सामाजिकीकरण या विषयावर आम्ही एकत्रित झालो होतो, निलंगीकरांना माहिती आहे, कारण इथे सगळे घराणेशाहीची मक्तदार आहे। घराणेशाहीवाले सगळे लोक कानशिला ईडीची बंदूक लावून भाजपात गेलेले, त्यामुळं आता ही लढाई जी आहे ती लढाई अभावग्रस्त ज्या राजकीय जाती आहे त्यांची लढाई आहे असं मला म्हणतात। त्यामध्ये मुसलमान आहे, धनगर आहे, माळी आहे, साळी आहे, कुठे घरी मराठा देखील आहे, आणि या सगळ्यांची गुण मानल्याशिवाय आपल्याला या प्रतिगामी विचारधारेशी लढता येणार नाही। कारण मी माझा स्वार्थ जर साधायचा प्रयत्न केला असता तर त्याच कालखंडामध्ये मी भाजपमध्ये गेलो असतो, फोक्या फोक्याच्या नाणी लागलो असतो। परंतु माझी ही भूमिका आपण लक्षात घेण्याची गरज आहे की फोक्याच्या मार्गावर लागता या बीजेपीच्या मागे न लागता आम्ही शांत बसतो आणि पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला। ऐका, त्यांनी मला स्वतःहून बोलून घेऊ नका, त्यांनी साहित्यिक कोट्यामधून, मी लेखक आहे, साहित्यिक कोट्यामधून त्यांनी मला घेऊ पाहिजे। आणि मी शंभर टक्के
वंचित आघाडीच्या उमेदवाराचा 2024 निवडणुकीत काय परिणाम होईल? अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।